नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आपण भेळ तर नेहमीच खाल्ली असेल किंवा नुसते चिरमुरे मुरमुरे शेंगदाणे घालून फरसाणा घालून खाल्ला असेल आणि घरामध्ये एन्जॉय केला असेल। तर हेच चिरमुरे कसे तयार होतात आज आपण बघणार आहोत। आज आपण सांगलीमध्ये आलेलो आहे। सांगलवाडी हा एरिया आहे, नवीन जो पूल आहे त्याच्याच जरासं पुढं आल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला ही चिरमुऱ्याची मोठी भट्टी, चिरमुऱ्याची मोठी फॅक्टरी तुम्हाला बघायला मिळेल। चला तर मग बघूया हे चिरमुरे कसे तयार होतात आणि आपल्या घरापर्यंत कसे पोहोचतात, ही सगळी माहिती आज आपण घेणार आहोत। चला, सुरुवातीला कच्चा माल आणलेला आहे आणि या कच्च्या मालाचं आपण इथं चाळण करून घेतोय। हे आता कच्चा माल आलेला आहे। हो, साधारण कुठल्या भागातून येतात हे तुमच्याकडे? कर्नाटकातून मंगळूर या भागातून हा कच्चा माल आणला जातोय। या मशीनमधून खडे, वाळू आणि जे शेतातून आलेले जे धान्याबरोबर काड्या वगैरे आहेत या सगळ्या बाजूला होतात। आपली स्टीमची टाकी आहे, यामध्ये 10 तासासाठी भात भिजत ठेवला जातोय, यामुळे हे जो भात आहे स्टीम होतोय, आग लावली जाते व त्यामुळे स्टीम होतोय। भात स्टीम झाल्यानंतर याला खाली सोडलं गेलं आणि याला 10 तास वाळवल्यानंतर आता भाजण्याची प्रक्रिया चालू आहे। ही जवळजवळ 2 टन माल आहे हा। पहिला अशा पायऱ्या होत्या घालायला, आपण यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण पॅडोकेलर सिस्टम याला बसवली आहे। भात स्टीम झाल्याच्या प्रक्रियेनंतर 10 तास वाळून ही भात भाजण्याची प्रक्रिया चालू आहे। आता ही भात भाजायला चालू आहे का? हां। काय प्रोसेस असती, कशी होती ही प्रोसेस? ही प्रोसेस याला जवळजवळ 150 डिग्रीच्या टेम्परेचरवर याला ताव दिला जातोय, टेम्परेचर ठेवलं जातंय आणि त्याच्यावर ही प्रोसेस होते। जवळजवळ लाकूड टाकलं जातं। हां, इकडून लाकूड टाकलं जातं आणि तिकडून फायनल ते गरमून बाहेर पडायला, गरमून बाहेर येते। गरम केलेले तांदूळ आता भरडण्याचं काम चालू आहे। भरडणे म्हणजे या तांदळावरचे जे कवच आहे ते बाजूला काढणे। ही प्रोसेस साधारण 3 वेळा केली जाते, जोपर्यंत यावरचं पूर्ण कवच बाजूला होत नाही आणि आतील तांदूळ बाहेर पडत नाही तोपर्यंत ही प्रोसेस केली जाते आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याला गरम केलं जातं। फायनली असं होतं। आता याला गरम करण्याचं काम चालू आहे। प्रोसेसला या ज्या प्रोसेसला जवळजवळ 1 मिनिटाचा वेळ लागतो, गरमला टाकल्यावर जवळजवळ 1 मिनिटात हे गरम होऊन बाहेर येते। आता गरम झाल्यानंतर याला मीठ लावायचं काम चालू आहे। मीठ लावून आता चिरमूर भाजण्याची प्रक्रिया चालू आहे। दिवसातून जवळजवळ 9 ते 8 या टायमापर्यंत होतं आहे आणि जवळजवळ याला तयार करण्याचा कालावधी जवळजवळ 1 मिनिटात होतो। 1 मिनिटात जवळजवळ 2 किलो चिरमुरे तयार होतात। कसली वाळू असते ही? वाळू कसली असते? समुद्राची वाळू। रेती। हां हां, तुम्ही असं दाबल्यावर असं काय होतं ते वर घायताय का तुम्ही? हे वर गरम करून घ्यायचं, खाली दाबायचं, मग दाबल्यावर मग ते तयार होतात चिरमुरे। फायनलच आहे ना? हे त्या ठिकाणी मीठ लावलं जातं,
माझं नाव अमितराव सावंके. हा व्यवसाय माझ्या वडिलांनी चालू केलेला आहे 40 वर्षापूर्वी. ओके. आणि 40 वर्षापूर्वी सुरू करताना सुरुवातीला 4 पोती चुरमोऱ्यापासून हा व्यवसाय त्यांनी चालू केलेला आहे. तिथून मग सुरुवातीला भाड्याची जागा घेऊन हा व्यवसाय चालू केलेला आहे. सांगलीवाडी न्यू बायपास रोड सांगलीवाडी SR 5 शेजारी असा आमचा पत्ता आहे. मोबाईल नंबर 7709570987. आता चिरमोरे तयार आहेत आणि खाण्यासाठी सज्ज आहेत. हे पोत्यामध्ये भरून वेगवेगळ्या भागांमध्ये पाठवले जातात. चिरमोरे तयार करायला खूप मेहनत लागते, खूप कष्ट आहेत मित्रांनो, आणि तेव्हाच आपल्याला हे छान छान पांढरे शुभ्र असे आणि रुचकर असे चिरमोरे खायला मिळतात, भेळ खायला मिळते. खरंच खूप या सर्व कामासाठी या सगळ्यांनाच खूप सारा सलाम, धन्यवाद.